हाय गाईज, गुड आफ्टरनून. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असतात. आणि म्हणजे बऱ्याच दिवसातनं, खूपच दिवसातनं मी ब्लॉग शूट करायला घेतला आहे. आणि म्हणजे कशी घरातली कामं वगैरे होती, साफसफाई वगैरे, आणि बाहेर न जाती येते, म्हणजे महिनाभर तर पहिले बाहेरच फिरली, त्याच्यामुळे कामाच्या ह्याच्यात ना कमी ब्लॉग करत होती. आणि चालली आहे आता बाहेर मावशीच्या इकडे चालली आहे, सहज चालली आहे, म्हणजे काही काम नाही, सहज निघाली आहे. तर हे पण नेले त्याने, आम्ही दोघंच चालू आहे, आई वगैरे घरी आहे. आणि भाऊचं पण दुकानाची थोडीशी घाई चालू आहे ना कामाची, तर ते पण थोड्याच घरात नसतात, जेवढं होतील ते पण तेवढं शूट करतात. तर दुकानाचं वगैरे चाललं आहे त्यांचं काम, तर त्याच्यामध्ये थोडे बिझी आहेत. त्यांना पण आता विश्रांती भेटत नाही, त्यांना पण आता समजेल की नक्की किती मेहनत घेतात आई वगैरे. म्हणजे कसं आईला वगैरे बोलत असतात ना, उगाच हे करते उगाच हे करते, आणि आता त्यांना समजेल किती, म्हणजे आई पण मेहनत घेते, ही त्यांच्याचसाठी घेते, ते आता कळेल त्यांना. तर आता मी पण इकडनं निघते, म्हणजे घरातले वगैरे तर आवरलेत, आणि मोठी आई पण थोडी बाहेर गेली आहे, आई वगैरे आहे घरात, भाऊ आहेत, तर आम्ही दोघं इकडनं निघालो आहे. तर आम्ही पण आता तशीच निघालो आहे. पटापटा घ्या, खाऊ काहीतरी घ्या ना, काही तर खूप काय खायला घ्या काहीतरी. मला वाटलं त्यांना घेत काय काहीतरी, तुम्ही घ्या ना मग डील करते. हा तर यांना घेतलाय, म्हणजे मामाच्या इथे पोरं आहेत ना, म्हणजे माझी भाचे, त्यांना थोडस खायला घेतलंय. आणि यांनी घेतली थंडीची वाटी, म्हणून मला घेतली गाडी पियाला कसा सुटतो. हा मी बोलली की ना यांनी घेतली आहे. हा मग सांगा घेतली, हा प्यायसाठी घेतली, तुला खूप प्या घेतली. हा तुम्हीच प्या घ्या, मला पटत असं. चालेल चालेल, हा चला बघा ना किती आले वरती, बघ कसं दिसत आहेत त्या. बरा बरा गॅस भरा लवकर. एकदा दिली ना, अजून एकदा दोनदा द्या ना. जाऊन आलो वरती, कधी लगे वरती जाऊन आले बोलता खोटं खोटं. द्या ना एकदा, शिकवाय ना, शिकल ना मी पण. मी आईला नेईल ना मग गाडी, स्कूटी चालवते ना थोडी बस. आईला नेत जर का बोल नको, आईचा आईचा वजन जास्त. किती भाव आता नेता नेता, आई बघ आईला विचारलं तर आई सांगेल ले मचका लावायला लागते याला न्यायला. येताना शिकवा ना मला, येताना एवढा रस्ता चांगला आहे बघा, ठोकणार पण नाही कोणाला. आलो आलो गाव शिकवला आता. हा टाइम पहिले भेटून मग तुला शिकवला. हा ठीक आहे, लेट नसेल होणार ना आम्हाला घरच्याला, थोडं तर लेट होईल, जास्त वेळ नसेल होणार ना, तर शिकवतील पुन्हा बघू. शिकवणार तर नाही मला माहिती पण बघू, शिकवत नाही का परत. या साईडला बंगले वगैरे आहेत असे सेम सेम, किती भारी वाटतंय. असा रोड असल्यावर जाम मजा येते, पटकन निघतो. कशी गाडी चालली आहे बघा, चूक चूक करून. स्टेशनच्या इकडनं 2 मिनिटावर आलो ना पुढे, म्हणजे टाइम ना लागला यायला. इकडे दुसरा गाव आहे एक, रस्ता बघ किती भारी झालाय. आम्ही 5 मिनिटात आता मामाच्या मावशीच्या घरी पोहोचू, जाम भारी वाटतंय. आता गेल्या वेळेस खूप ट्रॅफिक होत, म्हणजे खड्डे होते ना, खड्ड्यांमुळे जास्त टाइम जातो. त्यावेळेस खूप मजा आली यायला, रस्ता जाम भारी आहे. बघा तो कॉलेज आहे इकडचा, इकडचा तो बघा तिकडे. आता नाव विसरलं मी, कॉलेज ते हॉस्टेल सारखं, हॉस्टेल पण आहे त्याच्यामध्ये.
सॉरी नदी येते आम्ही पहिले इकडेच यायचं म्हणजे इथे कसं जास्ती पाणी होतं ना त्याच्यात असं पूर्ण भरून मग आंघोळीला वगैरे मध्ये यायची पोहायला यायचो आम्ही सगळे जण जबरदस्ती आणायचं सगळ्यांना ओढीत चला चला करून हे बघा दाखवतो तुम्हाला आता आता म्हणजे पाणी कमी येतं आठवलंय ना काम चालू येत रास मजा केली आम्ही इकडं मामाच्या इकडे शेती लावाले तुमची आमच्या आम्ही लवली नाही आम्ही पहिले यायचो म्हणजे असे मज्जासाठी यायचो लावायसाठी नाही यायचो आमच्या घरी बघा आमच्या मावशीचा बंगला काय मग काय आता डबल यांचा घर आहे म्हणजे बंगलाच झाला ना कोणी हाय की नाही जा आत पाय धुवा इकडे बघ नाही आले ही ताईची पोर ही मावशी मामा काय आहे आमचा कालू बघा याला कालू बोललंय दुसरी काय बहीण कुठे तुझी कुठ आहे घरात आहे कोको बिको दाखव ना चल चल रे इकडे बघा इकडे केवढी झाड आहेत मावशीच्या इथे कोंबड्या पण आहेत ओ कोंबडा घेऊ आपल्याला एक या बघा आमच्या दादाच्या बकऱ्या बाय तुझ्यासाठी बकऱ्या इकडे बघून ठेवले आहे लय बकऱ्या इकडे नाही आला ये तू पिल्ले आहेत अजून कसले परी काय एवढा कुठं रान झोपत जा रडकी आहे हे आता आणलं हे बघा ना कौर आणल्यान मारायचा मिराज मारेल एकदम गरीब आहे दादा काय गेला एकदम गरीब आहे नाही एक ने मारायचा बघा धरा ना मी तर बघा मारतान का नाही 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 मारायची नाही मारायची लय गरीब आहेत तुमच्या सारखे दिसत आहे तर मारते नाही नाही जाऊ मारायची नाही मार इतर याची प्राइस जास्त या बघा कवरे आहेत कवरे यो बारुकसा घ्या ना यो बारुकसा यो बघा सिद्धूसा चलो इकडे बघा इकडे बघा हाय ती प्राणी पाला पहिले तीच कंटाळलो कौरी आहेत बघली ना कुत्री मांजरा उठ उठ काय करते ही बारकी वाली ग बघा ना हे कसली ग मेंढी मेंढी आहे का तसेच निघलो आणि म्हणजे दादाचं पण आलेलं ना ती लोक अचानकच आली आमच्या मागूनच आम्ही थोडा वेळ बसलेलो वगैरे नाश्ता वगैरे केला आणि म्हणजे ती कशाला आलेली मॅच आहेत नाही आज नाईट मॅच आहे तिकडे त्याच्यामुळे आलेली ती अचानक तर त्यांची चालली आहे मजा ती लोक पार्टी करणार तिकडे त्याच्यासाठी आली आहेत थोडीशी तर आम्ही आत्ताच निघालोय तर आता म्हणजे थोडस उशीर तर यांचा तोंड बघा कसं आलाय गाडी चालवून चालवून हालत बेकार झाली म्हणजे थोडस काम होतं ना पुढे गेलेलो आम्ही त्याने शूट केला इकडनं आलो आणि डायरेक्ट आता थोडं फ्रेश वगैरे होऊन निघलोय आता डायरेक्ट घरी निघालोय खूप लेट पण आहे ना मी घरी जाऊन चार वगैरे बघा
फ्रेश वगैरे झाले, थोडी घरातली काही कामं होती ते उरकून घेतले मी, आणि जस्ट जेवण वगैरे झालंय तर आई वगैरे पण गेली झोपायला, कारण की मच्छर जायचं होतं त्यांना. तर मी आजचा ब्लॉग इथेच एंड करते. जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, गुड नाईट.